वेलकम टू माय चैनल द हंगर्स डाइनिंग। आज आपण बघणार आहे खवा पेड़ा कसा बनवायचा। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत, एक पाव खवा, अर्धी वाटी साखर, बदामचे काप आणि वेलची पावडर। सर्वात आधी आपल्याला लो फ्लेमवर कढई ठेवून घ्यायची आहे। यामध्ये घेतलेला खवा आपल्याला घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। याला सतत आपल्याला हलवायचे आहे। बघा याला हळूहळू पाणी सुटत आहे। बघा अशा प्रकारे हा खवा हलवून यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे। साखर घालून परत याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने याला पाणी सुटत आहे, या साखरेला पूर्ण पाणी सुटेल। बघा अशा पद्धतीने पाणी सुटलेलं आहे आणि याला छान घट्ट सर आपल्याला याचा छान गोळा तयार होस तर आपल्याला याला कंटिन्यूअसली मिक्स करायचे आहे। बघा हळूहळू गोळा तयार होत आहे। आता यामध्ये वेलची पूड घालून याला परत मिक्स करायचे आहे। बघा आपला हा एकदम खवाचा पेढा तयार करण्यासाठी रेडी झालेला आहे। आता एका प्लेटीमध्ये आपण हा खवा काढून घेऊया आणि याला सराट्याने थोडंसं फैलवून घेऊया। खूप गरम असल्यामुळे थोडंसं हाताला पाणी लावून हातांनी आपल्याला हे थापून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने छान थापून घ्यायचे आहे खूप गरम असेल म्हणून। आता यावर आपण जे बदामचे काप केलेले आहेत हे बदामचे काप आपल्याला इथे टाकायचे आहेत। बघा अशा पद्धतीने हे काप आपल्याला टाकायचे आहेत। बघा असे छान थोडंसं प्रेस करायचं आहे त्याला हातानी। मस्तपैकी चिपकले आहेत ते। यानंतर आता आपण याचे कट्स करूया चाकूच्या सहाय्याने। आपल्याला हे बरोबर लाईन्स आपल्याला इथे पाडायचे आहेत। थंड झाल्यानंतर आपल्याला याचा त्रास होणार नाही। बघा अशा पद्धतीने सर्व साईडनी आपल्याला अशा लाईन्स आखायच्या आहेत। आता याला आपण थंड करायला ठेवूया। थंड झालेले आहेत। आता आपण या सर्व वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा या थंड झालेल्या वड्या अशा दिसतील, म्हणजे खवा पेढा हा असा दिसेल। बघा किती छान आणि सुंदर आणि खूप छान लागतात खायला। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि फक्त तीनच साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहेत। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।